चार कर्मचारी व इमानानुसार सेवा विभक्त होत आहेत. त्यामध्ये आर डी भरदासाहेब यांनी ते कर्तव्य दक्ष अधिकारी म्हणून गेली 38 वर्ष ज्या पदावर राहून आपले कर्तव्य पार पाडले ते आर डी भरदासाहेब त्यांच्या वयोमानानुसार सेवेतून सेवानिवृत्त निवृत्तीचा आज दिनांक 31/5/2024 रोजी सेवेतून सेवानिवृत्त होत आहे. संघटनेच्या वतीने व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत हा निरोप समारंभाचा सत्कार सोहळा आयोजन केलेला आहे. त्याचबरोबर आपल्या नगरपालिकेचे रामचंद्र यशवंत जाधव, दत्तात्रय बाबराव मोरे, दिलीप दिनकर कांबळे हेही या सेवेतून वयोमानानुसार सेवानिवृत्त होत आहे. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून सन्माननीय काका उपमुख्य अधिकारी पाटील मॅडम, ज्येष्ठ नगरसेवक अण्णा, त्याचबरोबर पवारसाहेब, त्याचबरोबर आमचे धर्मसाहेब आणि सर्व सरकारमध्ये या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याच्यानंतर मी डॉक्टर साहेबांना या सेवेच्या कार्यक्रमाच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमानिमित्त कराड नगरपालिकेतील चार अधिकारी कर्मचारी सेवानिवृत्त नियतवयानुसार सेवानिवृत्त होत आहेत. त्यामध्ये आर डी भालदारसाहेब आरोग्य अभियंता, त्यानंतर दत्तात्रय मोरे, आपले कर्मचारी रामचंद्र जाधव आणि मिलिंद कांबळे असे चार कर्मचारी आपल्यामधून नियत वयमानुसार सेवानिवृत्त होत आहेत. या त्यांच्या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी आपण सर्व उपस्थित आहात. आपलं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. तसेच या कार्यक्रमासाठी आयोजन उपस्थित असलेले आपल्या कराड नगरीचे उपनगराध्यक्ष माननीय सुरेश पाटील काका, तसेच आपल्या नगरपालिकेचे माजी वरिष्ठ ज्येष्ठ नगरसेवक भावस्कर अण्णा, आपल्या कराड नगरीच्या उप मुख्य अधिकारी पाटील मॅडम, तसेच आपल्या ग्रेडी विभागाचे अभियंता भालदार साहेब ER पवार साहेब, तसेच आपल्या कराड नगरीतील आपल्या कर्मचाऱ्यांवर भालदार साहेबांवर मोरेंवर प्रेम करणारे आमचे सुधीर एकांडे साहेब सामाजिक कार्यकर्ते, तसेच वनखंडे साहेब आमचे वन कर वसुली विभाग प्रमुख, तसेच शिंदेसाहेब आरोग्य निरीक्षक, तसेच आमच्या अकाउंट विभागाचे विभाग प्रमुख शर्मा साहेब हेही या ठिकाणी या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमासाठी आयोजन उपस्थित राहिले. या ठिकाणी मी आपल्या सत्कार मूर्तींच्या वतीने आपण सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो. आणि मी अजून असा उल्लेख करावासा वाटतो की आज सेवानिवृत्तीचा दिन आणि जन्मदिन आपल्या आरोग्य अभियंता दादासाहेब आर डी दादासाहेब यांचा वाढदिवस आहे, तसेच आपल्या कर्मचारी दत्तात्रय मोरे यांचाही आज वाढदिवस आहे. तर आपण सर्वांनी टाळ्या वाजवून त्यांचा वाढदिवस साजरा करूया आणि नंतर कार्यक्रमाला सुरुवात करूया. आज अनाशा जी अगाऊ आहे ती सेवानिवृत्ती आणि सेवा करत असताना बालदार साहेबांची बऱ्यापैकी 38 वर्ष सर्विस झालेली आहे. माणसाच म्हणजे बालपण तरुणपण शिक्षण नोकरीमध्ये काम असं करत या ठिकाणी सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या आवर्जून माझे नगरसेवक नरराम स्वयं जगताप यांचं नुकतंच आगमन झालंय.
त्यांचाही आपण काय अजून स्वागत करू. तर यानंतर मी जास्त वेळ न घेता यानंतर मी या बाळासाहेब यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांच्या मनात व्यक्त करावं. आपले नगरपालिकेचे 4 कर्मचारी निवृत्त होत आहेत. हे जे 4 कर्मचारी आहेत हे आपल्याच या कराड नगरपालिकेचे जे त्यांनी लॉंग म्हणजे जास्तीत जास्त जे सेवा केली आणि कराड नगरची सेवा केली असल्यामुळं आणि आपले हे सर्व कर्मचारी आपण एकत्र असल्यामुळं त्यांचं जे काय त्यांनी कर्तृत्व केलं किंवा त्यांनी जे काम केलं त्याचं गुणगान करणं किंवा त्यांचं कौतुक करणं हे आपलं क्रमप्राप्त आहे. आपल्या या नगरपालिकेच्या कर्मचारी संघटनेमार्फत आपण काम करत असतो. या कार्यक्रमासाठी व्यासपीठावर सर्व सन्माननीय सत्कारमूर्ती व माझ्यासमोर बसलेले सर्व ज्येष्ठ आणि माझे सर्व कर्मचारी बंधू भगिनी, बाळासाहेबांच्याबद्दल बोलायचं तर आम्ही जवळजवळ 38 वर्ष आम्ही काम केलं. अगदी त्यांच्या लग्नाच्या अगोदर सुद्धा आम्ही रूममेट म्हणून आम्ही एकत्र होतो, इतके आमचे संबंध घनिष्ठ आहे. बाळासाहेबांचा स्वभाव अतिशय विनोदी, म्हणजे कुठल्याही कामाचं टेन्शन न घेता कुठल्याही कामात काम करत असताना टेन्शन आलं तर एखादा विनोद करून त्या कामाचा ताण घालवायचं कसा हे बांधदार समजून शिकावं. बांधदासाहेबांची सेवा प्रथम बांधकाम विभाग, नंतर पाणी जलनिसारण पाणीपुरवठा विभाग आणि अगदी शेवटच्या टप्प्याला आरोग्य विभाग यामध्ये त्यांची सेवा झाली. बांधदासाहेबांच्या सेवेचं एक 4 चांद लागले ते आरोग्य विभागाच्या कामामध्ये लागले. त्यांच्या काळात 2018 पासून मला वाटतं त्यांनी चार्ज घेतला, त्यानंतर त्यांनी आरोग्य विभागात कामास सुरुवात केल्यानंतर आपल्या कराड नगरपालिकेचे स्वच्छ सर्वेक्षणमध्ये आपल्याला त्यांनी त्यांच्या सहकार्यांनी सर्व त्यांच्याबरोबर असलेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या कराड नगरपालिकेचं नाव देशपातळीवर केलं. अतिशय अभिमानास्पद गोष्ट, अतिशय डाके साहेबांच्या काळात झटून काम केलं त्यांनी, सगळ्या टीमनं झटून काम केलं आणि आपल्या ह्या नगरपालिकेला त्यांनी त्यांच्या ह्या कामातून आपल्या देशपातळीवर गौरवला. त्यानंतर आपले दत्ता मोरे हे बरेच वर्ष माझ्या हाताखाली काम केलं त्यांनी, साधारणपणे त्यांच्याच मार्फत म्हणूया क्षणभर. तालीम इमारतचे आदरणीय साहेबांनी जे तालीम इमारतचं प्रपोजल केलं ते त्यांना इमारतीवर अपॉइंटमेंट केलं ते आणि दत्ता मोरेने ते मोहिते असे दोन कर्मचारी माझ्याकडे दिले. स्टेडियम त्यावेळी माझ्याकडे असल्यामुळे ते दोघं माझ्याकडे असायचे आणि तालीम इमारत दोघांनी अतिशय काळजीपूर्वक पूर्ण केली. तिथं जे काय लागते त्या पद्धतीनं सगळी पूर्तता केली. साहेब स्वतःच येऊन भेट द्यायचे. असं दत्ता मोरेचं सुद्धा काम तालीम इमारत झाल्यानंतर तो परमनंट झाला आणि परत आपल्या आस्थापनेमध्ये आला. त्यानंतर जाधव साहेब आता सध्या आपल्या प्रतिसंघ गार्डनमध्येच काम करत आहेत. तेही काम त्यांचं मी आता बघते वॉचमनची ड्युटी अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत ते आणि त्यांची जे आपल्या या बागेवरची कामं करण्याची निष्ठा आहे ती खरोखर वाखरण्यासाठी आहे. त्यानंतर मिलिंद हा आपला कर्मचारी आरोग्य विभागात, मी आरोग्य विभागात असताना मिलिंदचा माझा फार जवळचा संबंध, काम करताना फार काळजीने काम करणारा मनुष्य आणि काही अडचण आली की मला डायरेक्टली भेटला, सायकलच्या अडचणी येऊन मला सांगणार मिलिंद. आणि खरोखर जो स्वतः कामाची अडचणी सांगते त्याला खरोखर त्या कामाची तळमळ असते असा हा मिलिंद. हा आरोग्य विभागात त्यानं अतिशय उत्कृष्ट काम केलं. या सर्व कर्मचाऱ्यांच्यामुळे आपले नगरपालिका देशपातळीवर नाव आज आपण आलेलं आहे. नंतर माझी वसुंधरामध्ये सुद्धा आपण राज्यपातळीवर आहोत. हे सर्व जे काही काम होतं हे सर्व आपल्या कर्मचाऱ्यांच्यामुळेच होतं. सीओ साहेब असतील किंवा आपले जे काय वरिष्ठ अधिकारी असतील ते एक टीम लिडर म्हणून असतात पण प्रत्यक्ष काम करताना आपणच फील्डवर काम करू. असे हे सर्व 4 कर्मचारी आणि आपण सर्व मिळून काम केले
विशेष करून हे आता सत्कारमूर्ती जे आहेत यांचं काम वाखाण्यासारखं आहे. यांनी अतिशय चांगली या कराडला सेवा दिली, यामुळं कराडचं नाव उज्ज्वल झालं. आणि मी या आता नियत वयोमानानुसार त्यांना सेवानिवृत्त व्हावं लागतं हा एक प्रत्येकाचा कार्यभागच आहे. जो नगरपालिकेत कर्मचारी अपॉइंट होतो त्याला काही त्याच्या नियत वयोमानानुसार रिटायरमेंट घ्यावीच लागते. त्या पद्धतीने हे आज नियत वयोमानानुसार कर्मचारी निवृत्त होत आहेत. आता बांधासाहेबांना असं किंवा चार कर्मचारी असतील, आता 38 वर्षाची सेवा आणि आज 58 वय, हे मला वाटतं 20 वर्षातच या कामाला लागल्या. 21 वर्षात कदाचित असतील, तर एवढा प्रदीर्घ काळ त्यांनी नगरपालिकेसाठी व्यतीत केलेला आहे. पण एवढ्या प्रदीर्घ कालावधीत मला वाटतं त्यांनी हे अतिशय कमी काळ त्यांच्या कुटुंबासाठी दिला. आता इथून पुढे बांधासाहेब तुम्ही तुमच्या कुटुंबाला नातेवाईकांना जो वेळ देऊ शकला नाही ते आता तुम्हाला द्यायला ही संधी आहे. त्यामुळं हे रिटायरमेंट असे म्हणतात की आशू आणि अश्रू दोघांचं मिश्रण असतं. तसं एक तसा आनंदाचा हा एक विषय आहे आणि एक दुःखाचा पण एक भाग आहे. आपल्याला हे आता हे सर्व कर्मचारी आपल्याला या आपल्यातून उद्यापासून कामाला येणार नाही किंवा दिसणार नाही. पण मी नेहमीच म्हणतो की जरी समजा तुम्ही वयोमानाने हे झाला असेल, रिटायर झाला असेल, तरी सुद्धा ही नगरपालिका बांधासाहेब आपली आहे असं समजून येत जावा. तुमचं जे काय स्वच्छ सर्वेक्षणचं ज्ञान आहे ते आपल्या कर्मचाऱ्यांना द्या. माझी वसुंधरेचं काही ज्ञान आहे, तुमचा अनुभव आहे, ही जी सेवा आहे जी तुम्ही केली त्याच्यातून जे काय तुम्हाला ज्ञान प्राप्त झाले ते आपल्या ह्या नगरपालिकेच्या नवीन नवीन अधिकारी जे आहेत, केंद्रचे आले आहेत, त्या सगळ्यांना ज्ञान देऊन आपली नगरपालिका आपलं गाव कसं देशपातळीवर उज्ज्वल होईल किंवा त्या स्थानावर कसं स्थिर राहील त्यासाठी तुम्ही खरोखर तुमचं ज्ञान आणि अनुभव द्यावा अशी विनंती आहे. मी या चारही कर्मचाऱ्यांना इथून पुढचं त्यांचं जे आयुष्य आहे ते सुखाचं, समृद्धीचं, आरोग्याचं जावं असे मी इथं या ठिकाणी परमेश्वरांची मी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी बेडेकर दादा सामाजिक कार्यकर्ते, तसेच माझी नगरसेवक माननीय गच्छान पेंढरकर, तसेच आमचे वरिष्ठ मित्र म्हणूया चंदू जाधव काका हेही या ठिकाणी अजून उपस्थित राहिले, त्यांचंही या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करतो. आणि आमच्या निवृत्त कर्मचारी अधिकाऱ्यांमधनंही काही अधिकारी उपस्थित आहेत, त्यामध्येच एन एच पाटील साहेब अजून या कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले, त्यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि यानंतर अजमा बाजार या त्याचं मनोगत व्यक्त करत आहेत. आजच्या कार्यक्रमाची गर्दी पाहता माझ्या बाबांची 38 वर्षे गेलेल्या नगर परिषदची व नागरिकांची सेवेची पोहोच पावती आहे असेच म्हणावे लागेल. ते घरी आले की नेहमी उद्याच्या कार्यक्रमाचे नियोजन करीत असत. बाबांनी नगर परिषदेतील वेगवेगळ्या विभागात काम केले. मला एक प्रसंग आठवत. सन 2000 साली ईदगास रस्त्यावरील उर्दू शाळेसमोरील अतिक्रमण काढण्याचे काम सुरू होते. त्यावेळी लोखंडी शटरची पट्टी उडून बाबांच्या डोक्याला लागली व 10 टाके पडले. त्यावेळी बाबांचे मित्र पाटील काका, पवार काका, दीक्षित काका यांनी आम्ही सुट्टीत परगावी गेल्यामुळे त्यांना त्यांच्या घरातून जेवणाचा डबा आणून एकत्र जेवण केले. बाबांना धीर दिला. बाबा आरोग्य विभागातील आपल्या घरात थोडा वादाचे प्रसंग वाढले. घाबरू नका, का वाढले मी सांगते. मामाच्या कोणत्याही कार्यक्रमाचा फोन आला की बाबा म्हणायचे माझी स्वच्छता टीम येणार आहे, मी येऊ शकत नाही. मग आम्ही भावंडे आईची समजूत काढून आम्ही आईसोबत कार्यक्रम करीत असत. या 38 वर्षाच्या बाबांच्या नोकरीमध्ये तुम्ही सर्वांनी सहकार्य व मार्गदर्शन केल्यामुळे बाबांची नोकरी चांगली व ऐतिहासिक अशी म्हणावी लागेल. स्वच्छ सर्वेक्षणाच्या पुरस्काराने बाबांनी कराड शहराचे नाव देशपातळीवर नेऊन ठेवले, याचा आम्हा फराडकरांना सर्व अभिमान आहे. मला 2 शब्द बोलण्याची संधी दिल्याबद्दल धन्यवाद. सेवेचा गर्व आहे. त्यांनी प्राथमिक
प्रामाणिकपणे सेवा केली. त्यांच्या स्वभावाविषयी बोलायचे झाले तर ते फार शांत स्वभावाचे व संयमी आहेत. याचा अनुभव आम्ही नेहमी घरी घेत असतो. कराड नगर परिषदेबाबत व या शहरातील नागरिकाबाबत नेहमीच त्यांच्या मनात आदर राहिले आहे. ते नेहमी कामात मग्न असत, त्यामुळे त्यांची प्रवृत्ती सुद्धा चांगली राहायची. आपण सर्वांनी माझ्या आजोबावर दाखवलेले विश्वास व प्रेम यामुळे मी भारावून गेले आहे. असेच आपण सर्वांचे प्रेम व आशीर्वाद यापुढे आम्हा कुटुंबावर राहावे अशी प्रार्थना करून मला इथे आपण माझ्या आजोबाविषयी दोन शब्द व्यक्त करण्याची संधी दिली. या सुद्धा मी आपण सर्वांचे आभार मानून मी आपली रजा घेते. धन्यवाद. मला वाटतं बालदासाहेब अतिक्रमण काढायचं काम जास्त करतात, त्यामुळे बोलते मराठी शब्दाने हिंदीमध्ये थोडा अतिक्रमण केलेलं आहे. फक्त मी बालदासाहेबांना विनंती करतो की ते जे मराठी शब्द आहेत ते फक्त अतिक्रमण ते आपले बाजूला काढ आणि हिंदी शब्द घ्यायचे होते. तर या ठिकाणी या शब्दांच्या कार्यक्रमासाठी माझ्याविषयी कविता आपल्या समोर वाचून दाखवत आहे. रमना है चलते चलते, रमना है चलते चलते फिर भी अपने काम में, कभी नाराज नहीं होना यही दासता है जीवन. दमना कभी मालूम नहीं स्तर पे काम करते करते गीत गाते गाते जीवन के, रमना है चलते चलते. या ठिकाणी नुकतंच माझे नगरसेवक भारतराव पटेल यांचंही या ठिकाणी मी स्वागत करतो. आणि शेवटचं कवी करू आहे ते संपवतो. बारी लगता है जीना ह्या लहरा के काम करते करते धुआ धुआ बहुत मिलेगी. रमना है चलते चलते, रमना है चलते चलते. नवनियुक्त होत असलेल्या करपालिकेने कर्मचाऱ्यांनी ठेवलेल्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले माजी नगराध्यक्ष माननीय मुलासाहेब यांना मी विनंती करतो की आपण जे सेवा मिळत होता कर्मचारी अधिकाऱ्यांना जे शिल्लक दिलं होतं याच्या अगोदर पुष्पबुके घेऊन दिलं जात होते, पण आपण एक आठवण म्हणून एक शिल्लक करतो आणि त्यामध्ये मजकूर देतो. तर मी मुलासाहेबांना विनंती करतो की आपण जे शिल्लक देणार आहे त्याचा मजकूर वाचन करावं असं मी मुलासाहेबांना विनंती करतो. आपल्या नगर परिषद काही कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती निमित्त आपण हा छोटा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्यानिमित्त उपस्थित असले माननीय काका सुभाष काका, माननीय मानसिंहराव दादा, माननीय अण्णा फटगत साहेब, तसेच नगरपालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी बंधू वगैरे, आज आपल्या या नगरपालिकेच्या प्रदीर्घ सेवेतून काही कर्मचारी निवृत्त होत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने आरोग्याचे कर्मचारी आहेत आणि आपल्या कराड शहराच्या आरोग्याविषयी जे आपल्याला सतत पहिला नंबर क्रमांक मिळालेला आहे भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि जिल्ह्यामध्ये, त्यामध्ये ह्या आरोग्य कर्मचाऱ्यांचं फार मोठं योगदान आहे. अगदी चिकाटीनं मनापासून सर्व कर्मचाऱ्यांनी हे काम केलं, त्यामुळेच आपल्याला कराड शहराला हे आपल्याला नंबर मिळालेला आहे. आणि हे कर्मचारी पैकी काही काही आता बरेच कर्मचारी निवृत्त होत चालले आहेत. यामध्ये आपल्या नगरपालिकेचे जुने कर्मचारी होते बरेचसे, ते कर्मचारी वयोमानानुसार निवृत्त होत गेले. आता थोडेसे कर्मचारी राहिले आहेत तेही आता निवृत्तीच्या मार्गावर आहेत आणि तरुण फ्रेश केंद्रामधील कर्मचाऱ्यांच्या अधिकाराखाली आपली नगरपालिका पुन्हा पहिल्यासारखी प्रगती करेल
अशी अपेक्षा आम्हाला आहे. श्री वांजारे आपल्या नगर परिषदेमध्ये सुरुवातीला बांधकाम विभागामध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून सर्वेत लागले. आदरणीय स्वर्गीय पी डी पाटील साहेबांनी त्यांचं आणि दीक्षित यांचं एका वेळेस सिलेक्शन केलं आणि माझ्या मार्गदर्शनाखाली या दोघांनी काम चालू केलं. त्यावेळेला नगरपालिकेमध्ये अभियंत्यांची संख्या फार कमी होती. एक आम्ही देशपांडे म्हणून होते, नंतर रुईकर होते आणि बांधार दीक्षित. त्याप्रमाणे कामाचा अवकाळी फार मोठा होता आणि नंतर मग साहेबांनी आपल्या आणखी काही पोर्ट निर्माण केले आणि पुन्हा आपल्याकडे त्यांच्या अभियंती घेतली गेली. त्यावेळेला हे आपल्याकडे बांधार साहेब होते, त्यांनी अगदी चिकाटीने पहिल्यापासून प्रामाणिकपणे आपली सेवा नगर परिषद दिली आहे. बांधकामकडे असताना विविध बांधकामे त्यांनी केली आहेत, तसेच रस्त्याचे रस्त्याचे विविध बांधकाम अगदी चिकाटीने मन लावून केले आहे. आणि काय नंतर त्यांनी आरोग्याकडे त्यांची बदली झाल्यानंतर आरोग्य विभागाकडे सुद्धा त्यांनी अगदी विशेष लक्ष देऊन काम केलेलं आहे. त्यामध्ये ऑब्झर्वेशन पॉईंटचं काम असो किंवा इतर स्वच्छतेचं काम असो घटनाकडचं काम असो त्यांनी मन लावून काम केलं आणि त्यामध्ये आपला जो क्रमांक मिळाला त्यांच्यामध्ये त्यांचाही सेवाचा वाटा आहे. असे कर्मचारी आपल्याकडून आता निवृत्त होत आहेत, त्यांचे आता त्यांनी आपली सेवा प्रामाणिकपणे केलेली आहे, त्यामुळे त्यांचं पुढचं आयुष्य हे समाधानात जाणार आहे यात काही शंका नाही. तरी आपल्या सर्वांच्या शुभेच्छा त्यांच्या मागे आहेत, त्यामुळे त्यांचे पुढे भावी आयुष्य सुख समाधानाचे जावं आणि ह्या अशी मी आपल्या सर्वांच्या तर्फे इच्छा व्यक्त करतो. जसे त्यांना आपल्या कर्मचारी संघटनेच्या वतीने त्यांना मानपत्र दिलं आहे त्याचंही वाचन करतो. करा नगर परिषद कर्मचारी संघटना करा. शब्दा नाही गोड पडावं अशी काही गोड माणसे असतात, जेवढं आपलं भाग्य असत जेव्हा ती आपली असतात. विसराव म्हटलं तरी विसरणं तितकं सोपं नसतं, कारण शब्दानेच शब्दांना गुंफून ती आपलीशी झालेली असतात. आपण सेवानिवृत्त होताय, आमचा निरोप घेताय हे अगदी खरं, पण आपल्याशी असलेलं आमचं नातं मात्र सदैव अबाधित राहील. तुमचं इथून पुढचं आयुष्य असंच सुख समाधानाचं जावं ही प्रार्थना. आपल्या सर्व कर्मचाऱ्यांनी होते ना वांजारे साहेब, त्यांचे कुटुंब, त्यांचे सर्व सहकारी कुटुंब यांना शुभेच्छा चिंतितो आणि त्यांचं भावी आयुष्य सुख समाधानाचं जावं ही इच्छा व्यक्त करतो. नमस्कार, धन्यवाद. नमस्कार. आज या चौघा जणांचा 20 दिवस, पण मला आठवत आहे 85 ला मी पहिल्यांदा नगर परिषद नगरसेवक म्हणून आलो आणि त्याच वेळेला भालदारांची भेट झाली आणि त्यावेळेला भल्लासाहेब मेन इंजिनियर म्हणून होते, म्हणजे देशपांडे साहेब होते, रुईकर होते, दीक्षित होते, ही सगळी मंडळी चांगल्या पद्धतीने काम करत होती. साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केलं त्यांनी. ह्या 38 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये भालदार असू दे, जाधव असू दे, मोगरे असू दे किंवा कांबळे असू दे, हे माझं गाव आहे, माझं गाव आहे, माझं घराणं आहे, मी ह्या गावचा नागरिक आहे आणि त्याचबरोबर मी ह्या गावचा कारभार बघणारा असा कर्मचारी आहे. म्हणजे गावाबद्दलचं प्रेम आणि निष्ठा त्यांच्या कामातून दिसत होत. काम करत असताना दिवस काम सांगितले आणि 4 पाक्या टाकायची आहे ही भावना कधीच नव्हती. हे काम आहे, हे गावासाठी काम करायचं, हे नागरिकांसाठी काम करायचं आणि त्या प्रेमासाठी, नागरिकांच्या प्रेमासाठी म्हणून ते काम करत होते. त्यामुळंच त्या काळात किंवा त्याच्या कारकिर्दीत झालेली कामं ही चांगल्या पद्धतीने झालेली होती. भालदारांचा माझा संबंध तेव्हापासून, कारण त्यांचे एक नातलं आपले नगरसेवक बाबासाहेब पटेल, त्यांचे आमचे सांगण्याचा संबंध असल्यामुळे त्यामुळे जास्त संबंध आमचे आले. आणि त्यांचा स्वभाव, त्यांच्या नातीत मग काय सांगितलं, शांत स्वभाव, खरंच शांत, जास्त बोलणार नाही, पण कामाच्या बाबतीत मात्र वागे. त्यांची बांधकाम मधलं काम असू दे, ड्रेनेज मध्ये काम केलं,
आरोग्यमध्ये काम केलं, आरोग्यमधल्या कामाबद्दल आता सांगितलं गेलं की जे काही आपल्याला पुरस्कार मिळाले त्यामध्ये सुद्धा त्याचा मोठा वाटा आहे. कारण काम करून घ्यायची हातोटी ही फार महत्वाची असते. कर्मचारी काम करत असतात पण त्यांच्याकडे प्रेमान काम करून घ्यायचं हे फार महत्वाचं असतं. म्हणूनच हे जे पुरस्कार मिळाले गेले 3-4 वर्ष आपल्याला स्वच्छता अभियान असो, वसुंधरा योजना असो, आणखी काय असो, त्यामध्ये जे मिळाले गेले ते तेवढ्यामुळेच मिळाले. त्याचबरोबर हे दत्तात्रय मोरे हे कुठलंही काम असू दे, म्हणजे ज्या ऑफिसला तिथं थांबतील त्या ऑफिसचं निष्ठेनं काम करणारा आणि चांगल्या पद्धतीने काम करणारा एक कर्मचारी स्वभावानं तर फारच सगळ्यांशी बोलून चालून असणार. आणि विशेष म्हणजे हे राजकारण असतं, राजकारणामध्ये कुठल्या तर एका आघाडीच्या ऑफिसला ते असतात, दुसऱ्या आघाडीत असती हे असतील, पण लिक्विडच्या आघाडीतलं त्याच आघाडीत काहीतरी सांगणं आणि त्या आघाडीतलं ह्या आघाडीला सांगणं असं कधीही त्यांच्याकडनं कुठलीही गोष्ट कधी घडली. जो येईल तो माणूस आपला, जो नगरसेवक असेल तो आपला, आपल्या गावासाठी तो नगरसेवक झालेला आहे ही भावना मोरे साहेबांच्याकडे होती. त्याचबरोबर मिलिंद कांबळे हे कर्मचारी निश्चयन मग सांगितलं की काय अडचण असली की ते आधी वरिष्ठांच्याकडे जात होते, म्हणजे कामाबद्दलची निष्ठा ही फार महत्वाची. जाधवांच्या बाबतीत ते सांगितलं त्यामुळंच गेले रिटायर व्यवस्थापन तर चांगल्या पद्धतीनं ह्या कर्मचाऱ्यांच्या वावरले, कर्मचाऱ्यांचं प्रेम मिळवलं म्हणूनच ही गर्दी आहे. आज सगळीजण आहेत आणि त्याचबरोबर विशेष म्हणजे आमचे एम एस पाटील साहेब म्हणा किंवा आणखीन इतर सगळे मला दिसतात जुने सगळे सहकारी त्यावेळेला काम केलेले सगळे हे त्यांच्या प्रेमापुरतेच आले. ह्या चौघांचंही काम हे कराड शहरासाठी होतं आणि मला एक सांगावंसं वाटतं की आज यंग तरुण पोरं आलेली आहेत त्या ठिकाणी कर्मचारी म्हणून, ज्या ठिकाणी जा त्या ठिकाणी निष्ठेनं काम करा, तुमचं भवितव्य फार मोठं आहे, पण निष्ठेनं काम करा. आज आमच्या आता खरं म्हणलं तर रिटायर होऊन आमच्या पुढले 4 महिने तर आमच्या घरामधला जुना सहकारी राहणार नाही नगरपालिकेत. 4 महिन्यानंतर सगळे सहकारी आमचे आपापल्या कुटुंबात असतील, पण येणाऱ्या कर्मचाऱ्यांच्याकडं ते फार मोठं कराड शहरातलं जे काही नाव लौकिक आहे ते ठेवण्याचं आव्हान आहे. आणि ते आपण सगळे नवीन कर्मचारी करायलाच असं मला खात्री आहे. आणि आज ह्या चौघजण जे रिटायर झाले आहेत त्यांना आरोग्य संपा संपत्ती सगळे त्यांना ईश्वर चांगल्या पद्धतीने द्यावा अशी विश्वासावर प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द संपवतो. एकाच वेळेला आमच्या 3 कर्मचाऱ्यांचा आज सेवानिवृत्त कार्यक्रम आपण घेण्यात आहे. अच्छा, पहिले तर भारदार साहेब, दुसरं आमचा दत्ता मोरे, तिसरं मिलिंद कांबळे आणि चौथं जाधव. खरंच बरं का की प्रत्येक विभागातल्या एक एक कर्मचाऱ्यांचा आज एकाच वेळेला बरं का की सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आज आहे आणि या कार्यक्रमाला बरं का की खरंच आमच्या सेवकांनी चांगलं काम केलं त्याच्याबद्दल बरं का की त्यांना पोचपावती देण्यासाठी कराडचे उप मुख्य अधिकारी पाटील मॅडम, तसेच आमचे सहकारी मित्र सुभाष काका, तसेच बरं का की मानसिंगराव जाधव, मानसिंगराव पाटील साहेब, त्या ठिकाणी सुभाष जगताप मुल्ला साहेब आणि या ठिकाणी आमचे पेंढारकर साहेब माजी नगरसेवक, तसेच या ठिकाणी बरेच जण या ठिकाणी आधी माजी नगरसेवक काही सहकारी या ठिकाणी उपस्थित आहे. खर तर सांगायचं झालं तर बरं का की 58 वर्ष पूर्ण झाल्यानंतर सगळ्यांना निवृत्त होईल, पण निवृत्त होत असताना बरं का की आपण केलेलं काम
आणि विशेषतः बामदार साहेबांच्या बद्दल सांगायचं जर झालं तर बामदार साहेबांचा मुळगाव कराड हे मंगळवार पेठेत राहणारे कुटुंब आणि त्यांचे वडील काही कामानिमित्त सांगलीला गेले. ते माझ्या वडिलांच्या जवळचे मित्र होते. माझं आणि त्यांचं कौटुंबिक नातं असं होतं की सख्या भावाप्रमाणे आम्ही राहत होतो वागत होतो. पण मी नगरपालिकेचे कधी कळून दिलं नाही की बामदार साहेबांनी मी सख्या भावासारखं आमचं कौटुंबिक नातं. आणि त्याच वेळेला बरं का की सुभाष काका तुम्हाला सांगायचं झालं तर त्यांचे वडील साहेबांचे जवळचे मित्र होते. त्यावेळेला फडणवीसांना चांगले कार्यकर्ते म्हणून ते होते. शंकुराप संसदी बरोबर ते गेले तिथं सांगलीला आणि त्यानंतर त्यांनी साहेबांनी रिक्वेस्ट केली की साहेब माझ्या मुलाला इंजिनियर झाले आणि त्याने नगरपालिकेत घ्या. आणि साहेबांची दूरदृष्टी अशी होती की साहेबांनी जे जे आमचे इंजिनियर घेतले जे जे कर्मचारी त्याच्या वेळेला कामाला घेतले हे खरंच साहेबांची दूरदृष्टी आहे. म्हणून नगरपालिकेचा जो वैभव प्राप्त होतो त्या पिढी साहेबांचा सिंहाचा वाटा. खरं जर सांगायचं झालं तर आम्ही बरं काय की आम्हाला तर लिमिट नसतं आता की आम्ही बी निवृत्त व्हायचं आम्ही ठरवलंय. पण काही वेळेला आमचे पवार साहेब सारखे काही जुने सरकारी आमचे सेवक आम्हाला म्हणतात की फारुख भाई तुम्ही आता जरा आता रिटायर काय होऊ नका. एक 5-10 वर्ष नवीन पोरांना अण्णा तुम्ही सगळ्यांनी सुभाष काकांना जरा मार्गदर्शन करावं. आणि मार्गदर्शन केल्यानंतर बरं काय कराड शहराचं हे मंदिर आहे त्याचं भविष्यात बरं काय शहरासाठी बरं काय की आपण सगळ्यांनी जुन्या लोकांनी जर मार्गदर्शन केलं तर कराडचं वैभव आहे. दुसरे गोष्ट सांगायचं झालं तर बरं काय की बामदार साहेब मला तर किती मोठा आहे. हा बरं काय की सेवा करत असताना प्रत्येकाला वाटतं की मी उपनगर अध्यक्ष व्हावं मी नगर अध्यक्ष व्हावं तसं सेवकांना वाटतं की मी कराड शहराचा मुख्य अभियंता व्हावं. पण ती संधी त्या माझ्या मावाला प्राप्त झाली नाही. मग तो प्रत्येक वेळेला मला सांगायचं कसं करायचं काय करायचं. मी म्हणजे तुझ्या कामात धमक आहे तू काम करण्याची कला आहे तुझ्या तुझी नीतिमत्ता स्वच्छ आहे तू ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी तो ठसा उमटवणार. आणि योगायोग असे बरं का की आरोग्य विभागाकडे गेला अभियंता म्हणून आणि त्या ठिकाणी त्या माणसाने इतकं चांगला ठसा उमटवणार की आरोग्याच्या सेवकांनी त्यांना दिलेलं सहकार्य आणि तुमच्या सगळ्या कर्तृत्वानं कराड नगर परिषदेला देशाला आणि राज्यात प्रथम क्रमांक मिळाला. अधिकारी जर चांगला असेल तरी काम करण्याची पद्धत चांगली असते. सेवकांना आपल्या कुटुंबासारखा मानणारा जर असेल हा सेवक वर्ग आम्ही गावात दिला तर पडून जाणारे सेवक आहेत. कारण या सेवकांना बामदार साहेबांनी दिलेलं प्रेम त्याच प्रतीक म्हणावं लागेल की प्रत्येक ठिकाणी आरोग्य विभागाचा प्रथम क्रमांक आहे. त्याचबरोबर बरं या ठिकाणी आमचा सत्तामुळे कधी सत्ताधारी गटाकडे शिपाई कधी विरोधी गटाकडे शिपाई त्या वेळेला 3-3 गट झाले. पण त्यांना कुठेही टाकलं तर तो इकडची गोष्ट तिकडे कधी सांगत असं अण्णा म्हटले. आणि दमी अण्णा मला विश्वास मरता सत्ताचे वेळ म्हणजे मी सेवानिवृत्त आहे. ते आमच्या स्वर्गीय नगरातील जेवण जातो आमचे एक मित्र होता. त्या काळात आम्ही सेवकाबरोबर जे आमचे मित्र आहेत त्या नगरपालिकेचे सेवक आहेत त्यांच्याबरोबर आम्ही मित्रासारखंच राहिलो. सेवक सेवक म्हणून कधी त्यांच्याकडे आम्ही पाहिलं नाही आणि आमची प्रवृत्ती विन. तसंच या ठिकाणी दुसरे आमचे कांबळे आरोग्य विभागात जाधव या सगळ्यांनी आपल्या ठिकाणी कामाचा ठसा उमटवलाय. कसं आहे बोलताना सर नुसतं बामदार साहेबांवर म्हणून चालणार नाही. आपण सगळ्यांनी केलेलं काम आम्ही मनापासून आपल्या सर्वांचं कौतुक करतो आणि आपण याच पद्धतीने बरं काही पुढचं आयुष्य तुमचं सगळ्यांचं सुखाचं आनंदाचं जावं. मी आपल्यासाठी सर्वांच्यासाठी एक शेअर बोलतो. सोज बदलो सितारे बदल जाएंगे. सोज बदलो सितारे बदल जाएंगे. नजर बदलो नजारे बदल जाएंगे. कष्टी बदलो कष्टी गाडू बदलो किनारे मिल जाएंगे. खरंच आपले विचार बदलले पाहिजे. आपले बघण्या दृष्टिकोन बदलले पाहिजे. आपल्याला माझ्या संस्थेसाठी काम करायचं माझ्या गावासाठी काम करायचं ही भावना ठेवून आपण आजपर्यंत करत आलाय करत राहा. आम्हाला वर्ग आजी वर्ग की आम्ही नगरसेवक नाही मॅडम पण आपले सेवक वर्गांचे आजी आम्ही सगळ्यांना रिस्पेक्ट देता. आणि त्यातल्या जर वर्ग मी तुमचा फार ऋणी आहे माफ करा की तुम्ही कारण मी नगरपालिके सहसा येत नाही. कारण ज्यावेळेला मी पहिलं इलेक्शन 1985 लढवलं 2 मताने माझ्या इलेक्शन मध्ये मी हरलो. पीडी साहेबांना सुभाष काका मी भेटायला गेलो तर साहेबांनी मला बोलून शेजारी बसवून घेतले आणि मला एक गोष्ट सांगितली. फर्स्ट पेपर टू बिझनेस सेकंड पेपर्स नगरपालिकेला द्यायचं. माझे काय सहकारी वर्ग आहे नगरसेवक झाले नगरपालिकेला प्राथमिकता दिल्यानंतर स्वतःचे व्यवसाय संपले स्वतःची
व्यवसाय संपल्याने त्यांची दारिद्र अवस्था काय मित्र माझ्या सहकार्याने झाली. तुला एक गोष्ट मला ताकीद देतो, तू नगरसेवक होणार यात कुठली शंका नाही. आज तू दोन मतदान हरला असेल, त्यावेळेला मला त्यांनी सांगितलं तुला कॉपशिरला घेतो. त्यावेळेला म्हणलं साहेब मला काही घेऊ नका, मी मागच्या दाराला आत काय येणार नाही. पहिल्यांदा मी त्याच्या समोर हरलो, तिथ्या त्याच्या समोर निवडून येऊन मी सभागृहात येईल अशी त्यावेळेला मी त्यांना गवाही दिली. तर आम्ही साहेबांनी जे काही आम्हाला मार्गदर्शन केलं, खरंच वर्गाचे साहेबांच्या विचार आणि साहेबांची परंपरा फार चांगली होती. मी पुन्हा एकदा वर्गा की एवढं सगळेजण वर्ग सगळेजण एवढ्या आपण गेलं आल्यात, एवढ्या प्रेमानं आल्यात. मानसिंगराव दादासारखे आमचे पाटील अभियंता वगैरे हे सगळेजण आल्यात म्हणजे प्रेमापोटे झालेले. काही दिवसांनंतर आम्हाला मिलिंद शिंदे बी रिटायर होणार आहे, काही वर्ष काही काही वर्षभरात आमचे पवारसाहेब रिटायर होणार आहे. परमेश्वर आणि माझ्या या संस्थेला त्या रिटायर संकटातून वाचवा आणि चांगली कर्मचारी द्यावी अशी परमेश्वराच्या प्रार्थना करतो. त्याचबरोबर बरं का मॅडम, आपण एवढा मोठा मान आणि सन्मान दिला, माझी किंमत केली, त्याबद्दल मी आपलं ऋण भविष्यात तुम्हाला चांगलं भविष्य येईल अशी मी तुम्हाला शुभेच्छा देतो, आशीर्वाद देतो. त्याचबरोबर बरं का की आपल्या चौघांनाही बरं का की मी शुभेच्छा देतो, दीर्घ आयुष्य लावा, आरोग्यदायी जीवन जावं, आपले सर्व मनोकामना पूर्ण व्हावे आणि आरोग्यदायी जीवन जावं आणि आपलं कुटुंब सुखाचं आनंदाचं राहो अशी परमेश्वर अग्राचार मी प्रार्थना करतो. मला बोलायला संधी दिली, जास्त वेळ घेतला, त्याबद्दल माफी मागतो. जय हिंद जय महाराष्ट्र. या सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी कराड नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष माननीय पाटील साहेब सुभाषराव पाटील, ज्येष्ठ नगरसेवक अण्णा पावसकर, जगताप साहेब, फारुखबाई पटवेकर, अभियंता मुल्ला साहेब आणि सत्कार मूर्ती मालदार मोरे कांबळे आणि जाधव, या चौघांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्तानं आज रोजी हा समारंभ ठेवलेला. गेली दोन वर्ष प्रशासक असल्यामुळं चीफ ऑफिसर साहेबांचं पाटील साहेब मॅडम यांचा उल्लेख करणार आहोत. गेली दोन वर्ष कराड नगरपालिकेमध्ये नगरसेवकांचा वावर नसल्यामुळं बऱ्याच चेहऱ्यांचा ओळख पाळत नाही. फारुखबाईने सांगितले तर आमचे खास मित्र आहेत फारुखबाई की मी सहसा नगरपालिकेत येत नाही पण आमच्या परस्पर वरच्यावरती येत. ही वस्तुस्थिती. दुसरा एक उल्लेख आपला माझा अहमपणा नाही पण सत्य वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो की भालदार साहेब हे त्यांचे कौटुंबिक संबंध आपले होते पण त्याने एक चांगला उल्लेख केला की ते मंगळावर पेटले. पण मी मंगळावर पेटला होतो आणि त्यावेळी 1985 साली ज्यावेळी भालदार लागले नोकरीला त्यावेळी मी त्या मतदारसंघातून दुसऱ्यांदा निवडून आलो आणि या भालदार कुटुंबाचे निवडणुकीपूर्वी सुद्धा माझ्या आमच्या आणि त्यांच्या घराचे कौटुंबिक संबंध. मी अहमपणा सांगितलं आहे फारुख भाई पण त्यावेळे आमचे गुरु म्हणजे माझे व्यवसायामधले आणि राजकीय गुरु स्वर्गीय पी डी पाटील साहेब यांनी 1985 साली जे लोक सेवानिवृत्त होतात त्यांच्या जागी नवीन लोक भरण्याकरता प्रत्येक नगरसेवकाला संधी दिलेली होती की तुमच्या इंजिनियर आहे, हेड क्लार्क आहे किंवा आरोग्य खात्यामध्ये काम करणारा त्या संदर्भातले डिप्लोमा झालेले असे मेरिटचे लोक असावेत ही साहेबांची पहिली अट असायची. तर त्या दृष्टिकोनातून मला जी एक संधी मिळाली होती त्यामध्ये मी भालदारांचं नाव सुचवलं आणि भालदारांचं नाव सुचवलं म्हणून साहेबांनी काही त्यांना अपॉइंटमेंट दिली नाही, त्यांना बोलावून घेतलं, त्यांची मुलाखत घेतली. कारण इंजिनियर हे पद
या नगरपालिकेमधलं अत्यंत महत्त्वाचं असं पद आहे आणि त्या साहेबांच्या ह्याला त्यांनी जी त्यांची मुलाखती त्या मुलाखतीत ते पास झाले आणि नंतरच त्यांची नेमणूक या ठिकाणी झाली. आता सर्व वक्त्यांनी या ठिकाणी उल्लेख केलेला आहे की ते या नगरपालिकेच्या हिताच्या दृष्टीनं या कामकाजाच्या दृष्टिकोनातून हे भागदार आणि चारही सत्कारमूर्ती त्यांनी नगरपालिकेच्या गावाच्या हिताच्या दृष्टीनं काम केलेलं आहे. नगरपालिकेच्या हिताच्या दृष्टीनं जे जे काम प्रेमानं भावनेनं आणि आत्मीयतेने त्यांनी करण्याचा प्रयत्न केलेला आहे ही वस्तुस्थिती तिथे सांगितलेली आहे म्हणून ती गोष्ट मी पुन्हा पुन्हा रिपीट करतो. भागदारांशी जे माझे संबंध आले आता ज्या ज्या वेळी भागदार आता मी माझा वकिलीचा व्यवसाय 1972 ला पहिल्यांदा सुरू केला आणि त्यामध्ये माझ्या वकिलीच्या व्यवसायामध्ये मला जी अडचण यायची जी मला शाळेमध्ये पहिल्यापासून यायची की गणित आणि इंग्लिश काय माझं जमायचं नाही मला इंग्लिश मध्ये फारच कमी मार्क गणितात तर काहीच नसायचं तर मला अडचण वकिलीच्या व्यवसायामध्ये यायचं की ज्यावेळी अतिक्रमणाची केस असायची त्या अतिक्रमणाच्या केस मध्ये मोजमाप अत्यंत महत्वाचे मग मी ज्यावेळेस सेकंड सॅटर्डे फोर्थ सॅटर्डे रविवारचा दिवस असेल त्या दिवशी भागदार साहेबांचा सल्ला घ्यायचा हा नकाशा ही मोजमाप एका फुटामध्ये सेंटीमीटर किती मीटर मध्ये किती काय केली आणि मी इतका पक्का झालो की आज भागदाराच्या पेक्षा मला घेत चालला आणि सगळे अतिक्रमणाचे केसेस मी मोठे मला सांगत नाही सगळे अतिक्रमणाचे केसेस मी जिंकलेले आता वकील म्हणल्यानंतर थोडं आपला गैरसमज होतो की तो लबाडी करतो पण तुम्हाला सांगतो पक्षकाराच्या हितासाठी ते आम्हाला करावं लागतं आणि दुसरं महत्वाचं गोष्ट ते लबाडे बोलत असताना अंगावर काळा कोट असतो आता माझ्या अंगावर काळा कोट नाही त्यामुळे मी काय जे इथं बोलेन ते सत्य झालं. आता नगरपालिकेच्या कर्मचाऱ्याच्या आणि प्रामुख्याने या सत्कार मूर्तीच्या हिताचं आमचे नगरसेवक बोलले मला आश्चर्य वाटलं की आमच्या प्रेमानं आणि आत्मीयतेनं काम करणाऱ्या सेवकांच्या बाबतीत नगरसेवक इतका चांगला बोलतो की मी आज पहिल्यांदा का सांगतो तुम्हाला अण्णा फारुखभाई पटवेकर किंवा सुभाषराव आमचे उपाध्यक्ष होते हे प्रत्येक नगर सेवकाबाबत अत्यंत आत्मीयतेनं वागायचे पण त्यामध्ये काम चुकारपणा जर केलं ना तर हे मात्र लोक कधी खपवून घेणार नाही ही वस्तुस्थिती होती. पण काय का होणार आज ज्यांचा सत्कार आहे ज्याचा आपण सन्मानपूर्वक सत्कार करणार होतो त्यांच्याबद्दल सत्य वस्तुस्थिती आमच्या सेवकांनी सहकार्याने इथे उल्लेख केला आणि हा नगरपालिकेचा खरोखर मोठेपणा आहे. त्याचं सर्वात महत्वाचं कारण दोन गोष्टी की राज्यामध्ये आणि देशामध्ये या नगरपालिकेनं लौकिक मिळवला त्याचा उल्लेख थोडा इथं झाला त्याच एकमेव कारण की नगरपालिकेचा पाया स्वर्गीय पी डी पाटील यांनी भक्कम स्वरूपात निर्माण केलेला होता आणि या गावाचं आरोग्य जर जपायचं असेल तर 1965 साली केलेलं ड्रेनेज हे सर्वात महत्वाचं आणि त्या दृष्टिकोनातून झालेला कारभार हा स्वर्गीय पी डी पाटील यांच्या कार्यानं त्याच्या तत्परतेनं केलेलं काम हे अत्यंत महत्वाचं होतं आणि यामुळंच का स्वर्गीय पी डी पाटील यांनी 42 वर्षीय कराड नगरपालिकेचं नगराध्यक्षपद स्वीकारलं करत असताना नुसतं नगराध्यक्षपद स्वीकारलं नाही तर या गावाचा कायापर्यंत कसा होईल गाव देशाच्या ब नगरपालिकेमध्ये कसं प्रथम क्रमांकाचं राहील या दृष्टिकोनातून प्रयत्न केले आणि ते यशस्वी झाले. उगीच काय ग्रीनिज बुकामध्ये नोंद होणं हे काय साधीवादी गोष्ट नाही अशा या नगर परिषदेचा जो पाया आहे तो भरभक्कम करण्यामध्ये स्वर्गीय पी डी पाटील यांचं फार मोठं योगदान आहे आणि यामुळंच आज तागाय या नगरपालिकेतला काम आणि काम करणारा सेवक तुम्ही मी मोठेपणा सांगतो चीफ ऑफिसर आहे की इतर नगरपरिषदेमधले कर्मचारी बघा
आणि आमच्या नगर परिषदे मधले तुरा कर्मचारी बघा तो अत्यंत प्रामाणिकपणे आणि जीव लावून काम करणारा असा सेवक या ठिकाणी आहे. ही वस्तुस्थिती का मी 1972 पासून 2016 पर्यंत 47 वर्ष या नगरपालिकेचा नगरसेवक म्हणून आहे. नाही मी नगराध्यक्ष झालो, उपाध्यक्ष झालो, परंतु इतरांच्या काय म्हणतात तू दुकानांचा अभंग त्यामध्ये इतरांच्या मोठेपणामध्ये आम्ही मोठेपणा घेतली. आता यामध्ये करताना जरा थोडासा वावग होईल, पण तुम्हाला मी स्वर्गीय पिढी पाटलांचं एक मोठे उदाहरण देतो की मी एवढ्या वर्ष स्वर्गीय पिढी पाटील यांचा सहकारी म्हणून काम केलं आणि त्या काम करत असताना एवढ्या कालावधीमध्ये 4 वेळा मी माध्यम समितीचा चेअरमन होतो. मी मुल्ला साहेब, बालदार, पाटील हे सगळे हे होते. परंतु या बांधकाम विभागाबद्दल वेगळं लोकांचं मत, तिथं गेला की ते इस्टीम आहे काय, ते कुणाला कॉन्ट्रॅक्ट द्यायचं काय द्यायचं, मी या भानगडीत कधीही पडलो नाही. बांधकाम चेअरमन असतात ही सगळी जबाबदारी मुल्ला साहेब आणि तो जीवकर इंजिनियर असतात त्यावेळी माझ्या. त्यामुळं नगरपालिकेचा कारभार करत असताना स्वर्गीय पिढी पाटील यांच्या नावाला कमीपणा येईल अशा स्वरूपाचं एकही कृत्य माझ्याकडून 47 वर्षाच्या कार्यकाळात घडलं नाही. ही मला अभिमानाची गोष्ट आहे. आणि म्हणून या नगरपालिकेच्या कारभारामध्ये ज्या वेळी नगरसेवकांना यश मिळालं, ज्यावेळी सत्कार होतो या लोकांचा, त्यावेळी स्वर्गीय पिढी पाटील यांच्या नावाचा उल्लेख झाल्याशिवाय तो कार्यक्रम पुरा होत नाही असं मानलं. आता या सेवकांची झाली याच्यामध्ये झाली, आता ही सेवानिवृत्त व्हायला लागलेली आहे. सेवानिवृत्त होत असताना हे बघा की ज्यावेळी सेवानिवृत्तीचा सगळ्या विभागामध्ये आहे पण त्या वकिलीच्या व्यवसायामध्ये सुभाषराव सेवानिवृत्ती ऐका ते सांगणार हे सेवानिवृत्ती नाही असं लोकांचं म्हणणं आहे, परंतु तुम्हाला सांगतो ती सेवानिवृत्ती सुद्धा कधी निर्माण होते, तर ज्यावेळी तुम्ही तुमची मंडळी किंवा माझी मंडळी कोर्टात जाताना मला बाय करायला बाहेर येते, मी कोर्टात जातो आणि कोर्टातून येताना ज्यावेळी घरी आल्यानंतर स्वागताला उभी राहिलेली असते, ज्यावेळी मी त्या मंडळीला म्हणू तू कोण, त्यावेळी समजायचं की आपली बुद्धी आता काम करत. त्यावेळी नगरसेवकांनी नगर कुठल्या निवडणुकीला उभं राहून आणि आमच्या माझ्या वकिलांनी सत्य वस्तू तिथे का सांगतो तुला की जीवनामध्ये मानसिकता आली, मानसिक दुर्बलता आली, मानसिक दुर्बलता लक्षात घ्या, मानसिक दुर्बलता आली की त्याची बुद्धी त्याला सोडून जाते. म्हणून माणसानं आयुष्यामध्ये निसर्ग नियमानुसार वय वाढत जाणार ते कोणी थांबू शकत नाही. म्हणून तुम्ही नेहमी आनंदी राहा, स्वतः आनंदी राहा आणि दुसऱ्याला आनंदी द्यायचा प्रयत्न करा. दुसऱ्याला हसणं अवघड सोपं आहे हो, पण दुसऱ्याला हसवणं हे अत्यंत अवघड काम आहे. जो मनुष्य स्वतः हसत राहतो आणि दुसऱ्याला हसवतो त्याचं वय वाढून दे त्याचं काय वाढून दे तो नेहमी आयुष्यात यशस्वी होतो. जीवन वय वाढलं म्हणून हसणं काही थांबत नाही लक्षात ठेवा, पण हसणं थांबलं की वय नक्की वाढलं. म्हणून तुम्ही आयुष्यामध्ये मी तुम्हाला चौदा नाही तो काय म्हणतो अडवाईस करतोय की आता इथून पुढे तुम्ही आता सेवानिवृत्त झालेले आहे मोरे बालदार, माझा दोन लोकांशी फार संबंध आला, त्या दोन लोकांशी फारसा संबंध आला नाही, पण मोरेच्या सर्व गुणांचे मला माहिती आहे, सांगत नाही मी आता करलं काय. तर ते इतके चांगले नगरसेवकांशी त्यांनी वागलेले आहे, अगदी घरच्या सारखं सेवा त्यांनी कामकाज केलेलं आहे. म्हणून तुम्हाला माझा आता सल्ला आहे की इथून पुढे तुम्हाला आता खूप वेळ आहे आणि कुटुंबामध्ये तुम्हाला आता प्रामुख्यानं मुलांच्याकडं मुलींच्याकडं त्यांची लग्न झाली असतील, त्यांचे संसार सुरू झाले असतील, फारसं लक्ष देऊ नका.
लक्ष कुणाकडे द्या, लक्ष तुम्ही तुमच्या बायकोंच्या पत्नींच्याकडे द्या, आणि जेवढं काय त्याला प्रेम कमी पडलंय तेवढं देण्याचा प्रयत्न करा. आणि सोपं तुम्हाला काय प्रेमाचं जमत नसलं तर आय लव्ह यू पण म्हणत आता तुम्हाला सांगतो की हा आय लव्ह यू शब्द कुठं आला तुम्हाला कुणाला माहित आहे वेडेकर? आय लव्ह यू हा शब्द चीन मधला, चीन देशामध्ये, चीन देशाच्या वस्तू तुम्हाला माहित आहे कवा ती चांगली लागते कवा तर हे चीनच्या वस्तू असे असतात का? कोणती वस्तू घ्या अध्यक्ष अध्यक्ष साहेब, चीनच्या वस्तू बद्दल या चीनच्या ज्या वस्तू असतील कुठल्या प्रकारची वस्तू घ्या, खेळणी घ्या, स्वयंपाकाला वापरता ते लागलं चांगलं तरच उपयोग नाही तर, आणि एखाद वेळ चांगलं लागलं तर चांगलं टिकत, नाही तर दोन दिवसात ती म्हणून तसं आय लव्ह यू काय चले तो शांत नाही तो चले तो शांत शब्द जर बायकोला लावले तर गुंडा काय तुम्हाला सांभाळणार एवढं लक्षात ठेवा. आणि त्या दृष्टिकोनात तिच्याशी प्रेमा लावा, काय एखादं छोटस गाणं येत असलं तरी म्हणा कोणी बघायला येत नाही काय. म्हणून माझं चौकार असं आहे की राहिलेलं आयुष्याला असं सारखं म्हणू नका, आता माझं वय झालंय, आता मी पिकलेलं पान आहे, बाबा डोळून पडत, असा शब्द कधी वापरू नका आयुष्यामध्ये. जो अशा प्रकारची काय म्हणते त्याला निगेटिव्ह कायम पॉझिटिव्ह ठेवा, आणि स्वतःला आणि दुसऱ्याला आणि कसल्याही प्रकारची काळजी करू नका. आता माझं वय आता 81 चालू आहे, मी कशाची काळजी करत नाही, कितीही बायको काय बोलली तिकडे दुसऱ्या दुकान जाणार इकडे जायचं काय हो म्हणायचं पुन्हा सोडून दे. तुम्हाला सांगतो माझी मंडळी आणि आम्ही एकदा फिरायला गेलो कापड्या दुकानामध्ये आणि सोन्या दुरीच्या बाजूला कापड्याचा कोल्हापूरला एक नवरा आपल्या बायकोला असा आकार घेऊन निघाला होता. आमची मंडळी म्हणली बघा मी कसं प्रेम आहे, मी म्हणलं जाऊया आपण तिला मार त्याला तेव्हा विचारलं मित्र मी अमुक अमुक बायको एवढं बरं बरं प्रेम दिसत काय नाही म्हणला प्रेम घेईल तिथं कुठं दुकानात शिरली म्हणजे माझ्या पुरुषाच्या माग एक स्त्री असते, कर्तव्यगार माणसाच्या मागे स्त्री असते असा उल्लेख झाला. इथं तुमच्या मागे असेल तर त्या तुमच्या मंडळीने माझ्यावर गैरसमज करून घेऊ नका, मंडळी आल्यात नाही चौघांच्या घरावर तर त्यांना इथंच बसवायला पाहिजे होतं तुमच्या शेजारी, आज तर आम्हाला बघायला पाहिजे ना तुमच्या शेजारी काय. तर त्याबद्दलच एक बघा तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. एक कंपनी होती, त्या कंपनीला कोट्यावधी रुपयाचा फायदा झाला, कोट्यावधी रुपये. तिच्या बॉसने सांगितलं सगळ्या लोकांना आपण एक पिकनिकला जाऊया. मग सगळे पिकनिकला गेले, त्या ठिकाणी एक तळ होत, त्या तळ्यामध्ये मगरी होत. मग त्या बॉसने सांगितलं जो हे तळ पास करून जाईल त्याला 50 लाख रुपये. आणि ते तळ पास करतो असताना जर मगरीने खाल्लं त्या ओनात जाणाऱ्याला तर 1 कोटी. मग एक काय कुणी तयार होईना झाले, अचानकपणे 10 दिशा आवाज आला, तो कसा तरी धडपडत म्हणत
करत करत गेला पार झाला आणि मग तो थरथरत थरथर त्याला बाहेर काढला. बॉस म्हणला वा 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 तुला 50 लाख रुपये. त्याने थांबा मला अगोदर सांगा मला यात ढकललंय तर तिच्या माग तिची बायको ती म्हणली अहो काय म्हणला अवघड काय 5 झालाय 50 लाख आहे समजा दुर्दैवाने गेला एक मुलगी आहे अशा पात्र मुलगी आहे अशा स्वरूपाचा. आणि तुम्ही लक्षात ठेवा यामध्ये लग्नाच्या सगळा संसार तुमचा सगळा संपलेला आहे चांगल्या प्रकार संपले पण शेवटचं आयुष्य करताना बायको बरोबर जी तुमचं आयुष्य जाईल त्यामुळे तुमचं वय वाढणार आहे वयोबरोबर तुमचा सगळा संसार सुखी होणार तुम्ही सुखी होणार आणि तुमचं आयुष्य चालणार आहे. आणि संसारात हे असे चालतात आता एक नावा बसलो जेवायला आणि त्याला तांदळातले खडे आता सगळ्यात बायकांच्या काय काय अडचणी असतात चांगल्या दुकानात नाही किंवा तांदूळ मिळत नाही त्यात खडे ते दोन खडे लागले काय म्हणला तुला एवढे परमेश्वराने दोन डोळे दिले तुला दोन खडे का दिसले नाही त्या तांदळातले. ते म्हणले काय सर पतिराज परमेश्वरा पती परमेश्वरा दिसले नाही खडे मला बरोबर आहे पण एवढा मोठा पुरुषार्थ तुमच्याकडे आहे परमेश्वराने तुम्हाला 32 दात दिले एवढे 2 दात खडे फोडता येत नाही कसा मिळते का ते विनोदाचे भाग आहे. आणि तुम्हाला सांगतो सगळ्यात महत्वाचं सांगतो की किती केलं तर आपली पत्नी ही लक्ष्मी असते आणि तिला घरात गृहमंत्र्यासारखा तिला दर्जा दिलेला असतो. परंतु मला सांगतो म्हणून तुम्हाला सांगतो शेवटच की पत्नी आणि हेल्मेट पाहिजे नाही ड्रायव्हर करताय गाडीवर बसताना हेल्मेट हेल्मेट आणि बायको यांचा स्वभाव सेम टू सेम असतो. या दोघांनाही डोक्यावरून फिरल्याशिवाय आपला जीव वाचत नाही एवढं लक्षात. या दृष्टिकोनातून इथून पुढचं आयुष्य तुमचं सुखात तुम्हाला परमेश्वर त्यांनी एवढीच प्रार्थना करतो की ते सुख तुम्हाला सर्वांना आरोग्य लाभो चांगलं प्रकारचं सुख मिळो आणि प्रामुख्याने कुटुंबाची आणि तुमच्या पत्नीची आणि सगळ्यांची चांगल्या प्रकारचे तुम्हाला आयुष्य मिळो एवढी परमेश्वराची प्रार्थना करू. मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद. जेवणाबद्दलचं कर्मचाऱ्यांचं वय अधिकाऱ्यांचं कर्मचारी अधिकाऱ्यांचं वय 58 वर्ष हे माहित होत पण हे आता वकिली पेशाचं आणि नगरसेवकांचं वय आता सांगितलं तेव्हा माहित झालं की एक धन्यवाद त्याबद्दल. आणि विनोदाने असताना आपण आपण मनमोकळं आमच्या कर्मचारी अधिकारी आणि सरकार मूर्तींच्या नमस्कार सरकार मूर्ती त्यांचे कुटुंबीय सगळे आजी माजी नगरसेवक सर्व अधिकारी वर्ग इतर मंत्र्यांनी बंधू आणि भगिनी खरं तर मानसिंगराव दादांनी इतका चांगला उपदेश केल्यानंतर त्याच्यानंतर मी बोलावं काय करायला एवढं जरूर नाही पण आता काय आधी सांगितलं अध्यक्ष तुम्ही अध्यक्षाचं भाषण शिवटी मी सांगतो की प्रत्येक माणसात नोकरी करावी लागते धंदा करावा लागतो काय करावं नोकरीमध्ये सगळ्यात उच्च दर्जाची नोकरी किंवा व्यवसाय आहे डॉक्टरी व्यवसाय. डॉक्टरी व्यवसाय म्हणजे काय संपूर्ण मानवजातीची तुम्ही सेवा करता तुम्हाला कुठलं लिमिट नाही काय नाही काय नाही. दुसरं जे आहे ते सैन्य दलामध्ये सेवा की तुम्ही देशाचं रक्षण करता. माझ्या दृष्टीने तिसरं म्हणाल ना तर कराड नगरपालिकेच्या कराडच्या नागरिकांना नोकरी मिळणं ही सेवा फार मोठी आहे. आपल्या मातृभूमीची सेवा करण्याएवढं पुण्य तुमच्या पदरी पूर्वजन्मी सासले म्हणून तुम्ही इथं आला नोकरी केली प्रामाणिकपणे नोकरी केली ह्या शहराचं नाव लोकांनी सगळ्या भारतात केला तर आमच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. तुम्ही कुठल्याही नगरसेवासाठी काम करत नाही तुम्ही या गावासाठी काम करत असता आणि ते काम अतिशय सगळ्यांनी प्रामाणिकपणे केलं तर काय नगरपालिकेचं होऊ शकतं की कराड नगर परिषदेनं दाखवून दिले त्याप्रमाणे आता नियत वयोमानानुसार हा शब्द येतो नियत वयोमानानुसार तुम्ही रिटायर होणार. त्याच्यामध्ये इंग्लिशमध्ये असं म्हटलेलं आहे की डोंट रिटायर फ्रॉम एनिथिंग तुम्ही कसं बसलं रिटायर होऊ नका बट रिटायर फॉर समथिंग. तुमचं जर भविष्यातलं आयुष्य चांगलं जायचं असेल तर कशासाठी तरी रिटायर व्हा
तुम्ही रिटायर झाले आता मी निवंत राहणार तर तुम्हाला हजार भोंगे मागे लागतील. मानसिक स्वास्थ्य शारीरिक स्वास्थ्य टिकवायचं असेल तर हा तर तुम्ही इतर अनुभव मिळाला त्याचा उपयोग समाजाला व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी मी आता बालदासाहेब जेव्हा भेटायला आले तर रिटायर होणार नाही म्हणजे पुढं काय करणार पुढं म्हणजे बघायचं बघायचं. तुम्ही जो काय अनुभव मिळवला की नाही तुम्ही एक खाजगी संस्था काढा की नगरपालिकांना या स्वच्छ सर्वेक्षण अभियानामध्ये कन्सल्टिंग करा. तुमचं ज्ञान वाया जाऊ नका जाऊन देऊ नका अजिबात जाऊन देऊ नका. आणि रिटायर झाल्यानंतर प्रत्येक अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना येऊन आपल्या डिपार्टमेंटला न जाता नगरसेवक जिथं बसतात सरकारच्या व्यक्ती विरोधी असतील तिथं बसा. तुमच्या त्या त्यावेळेला उद्भवणाऱ्या परिस्थितीमध्ये मार्गदर्शन तुमचं गरजेचं आहे. आम्ही काय निवडून येतो म्हणजे तुम्हाला माहीत आहे प्रत्येक काय ज्ञान तेवढं नाही येतो निवडून अंगावर बोलायला असतो मॅडम म्हणतात ठीक आहे पण ज्ञान आम्हाला कोण देणार असं वर्षानुवर्ष गेल्यानंतर आता 40 वर्ष काढली पण प्रचंड त्यांना ज्ञान मिळालं. तिने मगाशी बोलता बोलता एक अभंग विसरले तो मी पहिल्यापासून डोक्यात ठेवला होता. ही जी स्वच्छ सर्वेक्षण मध्ये कराड नगर परिषदेला पहिलं बक्षीस मिळालं त्याचा बेस असतोय की तुका काय ज्ञान देवी रचिला पाया तुका झाला सेकळस मानसिकराव दादा असतील मुल्लासाहेब असतील विनायकराव पावसकर असतील अरुपबाई असतील यांनी जो पाया भक्कम केला यांनी जी शिस्त केली त्याच्यावर तुम्ही तुमच्या कष्टानं त्या त्यावेळेसच्या मुख्याधिकाऱ्यांनी स्वतःचा वेळ दिला दिवस रात्र काम करून त्यांना ते शक्य का झालं तर पाया भक्कम आणि आपल्याला कायम माझं तर मत आहे प्रामाणिकपणे ब वर्ग नगरपालिके किंवा 1 लाखाची नगरपालिका काढली ना तिथनं उडत आहे पक्षीस आपल्यालाच मिळणार आहे आपल्याशी कोणी कॉम्पीट करू शकत नाही. आपले डीपीसी डेव्हलपमेंट आपले इरिगेशन पिण्याचं पाणी हे टॉप आहे एकदम टॉप आहे. येणाऱ्या नगरसेवकांनी आता फक्त मूळ शहराकडे लक्ष न देता वाढीव भागाचा विचार करून तो वाढीव भाग ह्याच्या बरोबर आणला पाहिजे कारण ते एक इंजिनियर राहणार आहे आपली मातू काढली राहणार काय राहिले. आता हे 4 जण आहेत बाजार साहेब आहेत बाजार साहेबांनी प्रत्येक डिपार्टमेंट इथे निश्चित काम केलं परंतु त्यांच्या कर्तव्यगारीला खरा वाव मिळाला हा स्वच्छ सर्वेक्षणमध्ये मिळाला आणि त्यांनी ती संधी ओळखून अतिशय प्रामाणिकपणे कष्ट करून अतिशय बारकाईने अभ्यास करून शेवटी काय तुम्हाला सांगतो ही टीम येते की नाही कुठल्याही गावात टीम गेली तर गाव तसारखं दिसतं पण ऑन पेपर पेपर वर्क जे आहे ना ते प्रोड्यूस करण्यात मास्टरी मिळाली ज्यांना करणार आपण काय केलं हे मांडता हे त्यांनी काम केलं त्यामुळं आपल्याला 2-3 वेळा बक्षीस मिळतं. त्याच्यानंतर आमचा दत्ता मोरे तर दत्ता मोरे म्हणजे काय आता घरचाच असल्यासारखा आहे सगळ्या नगरसेवकांचं चेहऱ्यावरची रेषी न दाखवता नाखुशी न दाखवता वेळेचं काही कारण न सांगता प्रत्येक नगरसेवकाचं त्या नगरपालिकेतलं काम करणारा दत्ता हक्काचा माणूस कोण तर दत्ता इतकं म्हणजे इतकं त्यानं स्वतःच्या कर्तव्यांनी बोले निर्माण केले तर त्यांचा आदर सर्वजण रामचंद्र त्यांनी आता माझ्या डोळ्यापुढं रामचंद्र जाधव आले की नाही माझ्या डोळ्यापुढं टाऊन आले तो जितकं त्यांनी टाऊन आलं वाप घेतलं सिक्युरिटीसाठी तिने अतिशय प्रामाणिकपणे कष्ट हातात कायम काठी घेऊन अतिशय प्रामाणिकपणे तिने नोकरी केली त्यामुळं आपल्याला आज हे सगळे दिवस दिसतात किंवा आम्ही सुद्धा बाहेर गेले अभिमानानं सांगतो कराड नगरपालिकेचा नगरसेवक आहे अभिमान आहे नाही ह्यात ना मिलन कांबळे मिलन कांबळेचं संपूर्ण कुटुंब आमच्या कुटुंबाशी संबंधित आहे त्याच्या आजोबापासून सगळे संबंधित आहेत तिचे वडील जिथे नगरपालिकेत होती भाऊ नगरपालिकेत आहे अतिशय प्रामाणिक निरुपद्रवी कुटुंब आपण आपलं आयुष्य आपलं काम प्रामाणिकपणे शेजाऱ्यांशी सगळे संबंध चांगले कुठलीही याच्या दुसापत नाही असे कुटुंब आहे ह्यांनी आपलं आयुष्य दिलं. आम्ही नगरसेवक आम्ही 20 वर्ष दिली तिने 38 वर्ष दिली आमच्यापेक्षा जास्त तिने काम केलं खरं मानकरी हे म्हणजे ज्या वेळेला अभियानाला बक्षीस मिळतं त्यावेळेला यांचं खरं सहभाग यांचं आहे कष्ट यांचे
त्यामुळं अशा सहकार्यांच्यामुळं या येणाऱ्या पिढीला ते आदर्श आहे. कसं काम करावं, काय न करावं. आता हा जो निरोप नाही, मला वाटतं हा शेवटचे दोन तीन निरोप समारंभ आहेत की ज्याच्यात करायचे नाही वेगळे. आता केडर आले, केडरवाल्यांनी विचार करा. स्वतःच्या गावाची सेवा तुमचं फार सोपं आहे, पण हे गाव तुमचं तुम्ही 3 वर्षाला जाणार आहे, पण इथं पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करणं, शनिवार रविवार मोबाईल चालू ठेवणं हे खरं कष्टाचं काम आहे. आणि लक्षात ठेवा, पगार तुम्हाला मिळतो का नाही कामाचा नाही, तुमची संदर्भ सेवेचा पगार आहे. कामं करायला गाढव असते, सेवा करायची. तुम्ही कुणाचे एकाला कोण तुमच्या अंगावर कोण येत नाही, कोण वर्णत नाही, पण आपल्याला आपण समजून म्हणजे मागं असा विषय झाला होता की लोक यायची तक्रार करायची, तिथं लिकेज आहे, इथं लिकेज आहे, तिथं लिकेज आहे, उत्तराला लिकेज होतं. मी म्हणलं आता लिस्ट काढा, या उत्तरानं ड्युटीला येणारे, जेवायला जाणारे, परत येणारे, घरी जाणारे कामगार किती आहे. 20 कामगार निघाले. मी म्हटलं तुम्हाला तर हे लिकेज दिसलं नाही का, लिकेज सांगायचं, गटर तोंडले सांगायचं, हे नगरसेवाचं काम नाही. नगरसेवक धोरणात्मक निर्णय घ्यायचे. तुम्ही तुमचं गाव समजत नाही म्हणून तुम्ही सांगत नाही. तुम्ही आमच्यासारखं बघा, नगरसेवक आम्ही निवडून आलो म्हणून कर्तव्यांना तुम्ही नगरसेवक व्हा. तुमची उणीव, तुमचं सूचना ह्याचा सगळा रिस्पेक्ट झाला पाहिजे, आणि कामात एवढं तुम्ही पारंगत झालं पाहिजे की रिटायरमेंट झाल्यानंतर, भारतात रिटायर झाल्यानंतर खूप प्रश्न पडला की आता आरोग्य कोण सांभाळ. काय आनंदाचा क्षण नाही. एखादा रिटायर झाला माणसं म्हणली बरं झालं की ताबडतोब असं म्हणायची वेळ देऊ नये की हा माणूस गेल्यानंतर कसं चालवायचं. इतकी उपयुक्तता या केडरच्या लोकांनी निर्माण करायला पाहिजे की आमका साहेब बाबा इथं आला आमचा बदली होऊन येऊ जाणार, आता अवघड काय काही ह्याच्यानंतर कोण येते कारभार नाही. एवढी आपली क्षमता निर्माण करा, आदर्श निर्माण करा, त्या आदर्श नगरपालिकेत तुम्ही आदर्श म्हणून राहा. अक्षरशः महाराष्ट्रातनं सगळे लोक या नगरपालिकेत अनुभवासाठी शिस्त बघण्यासाठी येत होते. ती शिस्त अशीच राहावी यासाठी आपण सगळ्यांनी कष्ट करा. कारण मला वाटते शेवटचा रिटायर होणारा अधिकारी दिलीप शिंदे कोण आहे, कारण सगळे बाहेर आलेले अधिकारी, त्यांना आमची ओळख येण्यापासून का काम तर केडरच्या लोकांसाठी. आता मी यांचा निरोप समारंभ आहे, पण मी केडरच्या लोकांसाठी सांगतो की ह्या गावात मी 3 वर्षासाठी जरी आला असला तरी पूर्ण वेळ ह्या गावासाठी द्या, आणि हा लौकिक कायम ठेवायचा. आणि ह्या लोकांनी जे कष्ट घेऊन, ह्या नगरसेवकांनी जे कष्ट घेऊन त्या गावाचं नाव उंचवलंय ते तुम्ही अबाधित ठेवण्याचा प्रयत्न करा. या चारही लोकांना या रिटायरमेंट नंतर कुटुंबाला देण्यासाठी वेळ मिळणार आहे, ती क्वालिटी टाईम त्यांनी द्यावं. परंतु आजपर्यंत आता 38 वर्षाचा हिशेबचा 38 वर्ष यांच्या मंडळींना माहीत आहे ते सकाळी झाला डबाकून जाणार आहे किंवा संध्याकाळीच भेटणार. समजा तुम्ही घरात बसला घर डिस्टर्ब होतं, तुम्ही नसण्याची सवय सुद्धा होती लोकांना. असण्याची सवय जशी होती की नाही तशी नसण्याची सुद्धा सवय होती. संसारात लय गुंतू नका. दादाने सांगितलं तेवढं मंडळी गोष्ट मर्यादित राहा, मंडळी गोष्ट मर्यादित राहा. पोरं करता बार आहे, उगं त्यांना काठी द्यायला जाऊ नका. तुम्हाला कोणी काठी दिलेली नाही, तुम्ही तुमच्या कर्तव्याने पोरांच्या याच्यात पडू नका. पुढींचे संसार कसे चांगले राहतील हे बघा. कुटुंबानं जे आपल्यासाठी सोसले तसा न्याय देण्याचा प्रयत्न करा. आणि कर्मचारी ह्या निरोप समारंभ बघितलं चांगल्या संख्येने उपस्थित राहिले अशी सगळ्या आपल्या सहकार्यांच्याबद्दल चांगली भावना ठेवा. या कंपाऊंडच्या बाहेर गेल्यावर आपलं शेक वेगळं आहे, त्यांचं शेक वेगळं, प्रत्येकाचं शेक वेगळं आहे, पण कंपाऊंडमध्ये एक गेल्यानं एक मोठी न राहा तर तुमच्या कामाचं कौतुक होणार आहे. याच्यासाठी एकमेकाला सहकार्य करून राहा. एवढंच मी या क्षणी बोलतो. आपल्याला बोलवलं अध्यक्षपद दिलं त्याबद्दल आपला सर्वांचा आभार मानतो. आणि 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मंडळीशीच मर्यादित राहतो.
मला एकच सांगायचं पाहिजे आणि सर्वसामान्य सेवक वर्ग की मी ज्या सल्ला दिला त्या सल्ल्याप्रमाणे आतापर्यंत मी आज वागत आलो आणि माझ्या लग्नाचा 50वा वाढदिवस मी काल साजरा केला. आणि विशेष म्हणजे एकाच पत्नी बरोबर. जो तयार केलेला आहे तो साहेब त्या कमिटीमध्ये होते. म्युन्सिपल ऍक्ट जो आहे नगरपालिकेचा कायदा
तो ड्राफ्ट करताना साहेबांच्या त्या कमिटीमध्ये समावेश होता. त्यामुळे मला अभिमान आहे की या मोठ्या महान व्यक्तीने माझी इंटरव्ह्यू घेतली ही माझं मी भाग्य समजतो, फार भाग्य समजतो. आयुष्यात माझं मोठे हे साहेबांनी विचारलेले प्रश्न अजूनही मला ते आठवतात. सर्व स्टँडिंगचे सर्व सदस्य बसलेले साहेब विचारत होते फसलाच आहे काय पार्क ते. बरेच साहेबांनी प्रश्न विचारले आणि माझी मानसिक दादाने सांगितल्याप्रमाणे इंटरव्ह्यूमध्ये पास झाल्यानंतर ऑर्डर मिळाली. संध्याकाळी आम्ही चुलते संध्याकाळ रात्री भेटायला गेलो. मुल्ला साहेब बसले होते साहेबांचे तर रात्री 12 वाजे पण आम्ही बाहेर ते नागोबा कॉर्नरचे पिता आम्ही चुलते बसून पेढे घेऊन साहेबांना भेटायला हजर झाले. आज परत 12 साडे 12 1 वाजले तरी ते मोठे नाकाचे वगैरे साहेबांच्या टिपाईवर होते. मुला साहेबांनी बसले आम्ही म्हणत आत कसं जायचं चर्चा चालू आहे. मग गेलो आम्ही आत साहेबांना भेट दिली साहेबांचा आशीर्वाद घेतला. साहेबांनी विचारलं हजर झाला का म्हणलं हो कुठं तर म्हणलं ट्रेनमध्ये. साहेबांनी थोडं बघितलं मुला साहेबांकडे नुसतं बघितलं साहेबांनी मुला साहेबांकडे. दुसऱ्या दिवशी मी ऑफिसला आलो तोवर शिपाई घेऊन आला आवडतो ट्रेनची बांधकामामध्ये माझी बदली झाली होती. काय झालं काय माहित नाही मला. आणि बांधकामामध्ये माझी बदली झाल्यामुळं आणि मुला साहेब मला गुरु भेटल्यामुळं आणि मला एक याचं टेबल दिलं जहांगीर नामचा एक स्टेट कलर होते की ज्यांचं ड्राफ्टिंग फार छान होतं. त्यामुळे मला मुला साहेबांची माहिती म्हणजे गुरु मानतो. मुला साहेबांच्या ऑफिसमध्ये गेल्यामुळं मला बरंचसं काही शिकायला मिळालं. एस्टिमेट करणं टेंडर करणं रिपोर्ट लिहिणं सर्व विभागाचे ठराव सर्व नगरपालिकेचे ठराव अजेंडा काढण्यात असेल तर मुला साहेबांच्याशिवाय तो अजेंडा निघत नव्हता. सर्व विषय मुला साहेब फायनल करायचे सर्व सूचना मुला साहेब फायनल करायचे सर्व ठराव मुला साहेब फायनल करायचे कारण ते साहेबांना आपण फायनल व्हायचे सगळे ठराव. त्यामुळे आणि विभाग प्रमुख कसे असावेत मुला साहेबांचं एक उदाहरण आहे. बरेचसे ड्रायव्हर लोक जे आहेत मेसनच्या आहारी जातात. मग आपण काय करतो विभाग प्रमुख आहे कुठं नोटीस काढ कुठं सस्पेंडचा रिपोर्ट लिहि पण तसं ते न करता त्यांनी बरेचसे असे ड्रायव्हरना सुधारले. तू काही काम करू नसतो माझ्या इथे बस माझ्या इथे नुसतं बसायचं आणि ते असे ड्रायव्हर सुधारून ते ड्रायव्हर ओंगाडमध्ये त्यांनी पदक मिळवलं. पण त्यांचं संसार साहेबांनी मुला साहेबांनी काही असं उद्ध्वस्त केलं नाही किंवा त्याच्यावर ऍक्शन घेतली नाही बिल पारी केले नाही किंवा सस्पेंड रिपोर्ट केले नाही. तेव्हा मुला साहेब तुम्ही मला फार आदर आहे ते माझे गुरु आहे त्यांच्यापासून मला बरंच काही शिकायला मिळालेलं आहे. सर्व जे डेव्हलपमेंट झाली त्यांच्यासोबत मी होतो. बरेचसे येतात साहेबांच्या बरोबर पंढरपूरचे लाईन आउट करताना मुला साहेब ताली विमान लाईन आउट करताना साहेबांच्या बरोबर आम्ही 4-4 5-5 वेळा साहेबांचं लाईन आउट आवडत होतं. टॉवरचं उद्घाटन होतं रात्री 2-2 वाजेपर्यंत थोरले साहेब मुला साहेब आम्ही 2 वाजता 3 वाजता शेवटचे 15 दिवस 2-2 3-3 वाजेपर्यंत साहेब जात नव्हते. आम्ही पण साहेबांच्याबरोबर थांबायचो. साहेबांचं एकदा बारीक नजर असायची सगळीकडे टाउन हॉलमध्ये करायची बघायची कुठं काय आता उद्घाटन आहे. इतका बारकावा साहेबांचं होता. आपण आता म्हणतो साहेबांनी एवढी मोठी स्कीम केली ट्रेनिंगची पण साहेबांकडे आम्ही गेलो साहेब विचारायचे नेहमी आपली सेवर क्लिनिंग मशीन चालू आहे का. म्हणजे सेवर क्लिनिंग मशीन म्हणजे जे अंडरग्राउंड ड्रेनेज लाईन पाईपलाईन जे आहे ते सात रोजच्या रोज होतंय का. साहेबांना भीती होती उद्या जर ते सगळं ब्लॉक झालं तर आपली सिस्टीम कोलॅप्स होईल. त्यामुळे साहेबांना जर मशीन बंद आहे म्हटलं की साहेब चिडायचे काय म्हणलं साहेब साहेब एकदम गंभीर व्हायचे. मशीन बंद आहे म्हटलं की साहेब चिडायचे. साहेब साहेबांचा इतका बारकावा होता की मशीन नेहमी चालू पाहिजे मला नेहमी ते रोजच्या रोज क्लिनिंग अंडरग्राउंड ड्रेनेजच्या पाईप ह्या झाल्याच पाहिजे. उद्या काय झालं उद्या ब्लॉक झालं स्कीम कोलॅप्स झाली स्कीम करणं सोपं आहे पण त्याचं तुमचं मेंटेनन्स हे नेहमी ठेवलं पाहिजे. त्यामुळं मुला साहेबांच्या पासून मला बरंच काही शिकायला मिळालं. काही मेकॅनिकल साहेब पण चांगले आले माझ्या कारकिर्दीमध्ये. माननीय सन्माननीय नगरसेवक पण मला बरेचसे चांगले भेटले. माननीय सभापती त्या त्या कमिटीचे मला प्रत्येक विभागात मला काम करण्याची संधी मिळाली. त्या त्या विभागात मला सहकार्य मिळालं. त्यातल्या त्यात मला पाणी पडण्याच्या पाण्याच्या टाक्या बांधल्या. ट्रेनिंगमध्ये आरसीसी गटर चेंबर बांधकाम विभागात सगळ्या इमारती टाऊन प्लॅनिंगमध्ये बिल्डिंग परमिशन आणि शेवटी मला जो आरोग्य विभाग मिळाला तो फार चांगला मिळाला. मला एक प्लॅटफॉर्म मिळालं काम करण्याची संधी मिळाली. रागे साहेब जे होते मुख्याधिकारी त्यांनी बघितलं की इथं काय स्वच्छ सर्वेक्षण आहे म्हणजे नुसतं आरोग्य निरीक्षकचं काय काम दिसत आहे म्हटले. एवढं 4.5 हजार मार्काचं पुस्तक आहे मला एक इंजिनियरच पाहिजे म्हटले. त्यांनी माझी निमुक्त ती केली आणि त्यातून मग ते त्यांनी नेहमी सांगायचे भांतारचा बॅकग्राऊंड चांगला आहे भांतार आल्यापासून आपल्याला बक्षीस मिळते म्हटले. असं सारखं मोटिवेट ते मला करायचं साधे डागे साहेब. आणि प्रत्येक आम्ही दोघंजण बसून प्रत्येक एक एक मार्काचा अभ्यास करायचा. पहिले 4.5 हजार मार्काची परीक्षा झाली परत 7.5 हजार झाली परत आता 9.5 हजार मार्काची स्वच्छ सर्वेक्षणची परीक्षा झाली. त्यामुळे आम्ही नेहमी बारकावाने अभ्यास करत मी फक्त हे काय वर्गात सेक्रेटरी असतो. या स्वच्छ सर्वेक्षण मध्ये आपल्या सगळ्या डिपार्टमेंटचा त्यात सहभाग आहे. सर्वसामान्य सदस्य त्यामध्ये आहे. वेळोवेळी ठराव केले स्वच्छ सर्वेक्षणची मान्यता दिली मंजूर दिली
त्यामुळे शक्य झालं. आम्हाला फ्रीडम दिलं, स्वतंत्र दिलं. दादांनी सांगितलं तुम्हाला काय करायचं, काका बोलले स्वच्छ सर्वेक्षणमध्ये आम्ही काय पाहणार आहे, तुम्हाला काय ऍक्टिव्हिटी करायचं ते करा, तुमची मंजुरी घ्या. फ्री हँड दिल्यामुळे आम्ही ते करू शकलो. आणि प्रत्येक डिपार्टमेंटने त्यात कर वसुली असेल. ओडीएफला गंतरी मुक्त शहर विचारे कर वसुली ते क्लार्क रात्री 3 वाजता 4 वाजता इतका वेळ थांबायचे. मला सुद्धा वाईट वाटायचं काय करा. लोक टीम यायची बघायला, उघड्यावर कोण असले स्वच्छला तपासायची, कर वसुलीची लोकांना निघली होती, कोणाला बसायला द्यायचं नाही. ते पाटील साहेब आम्ही पण त्यावेळी बघायला गेलो होतो, पाटील नागे साहेब त्या टीम बरोबर. त्यावेळी आपण ओडीएफ आपलं डिक्लेअर केलं, अंधार मुक्त शहर आपलं डिक्लेअर झालं. ओडीएफ प्लस प्लस मिळालं, वॉटर प्लस मिळालं आपल्याला. पवार साहेबांचं त्यात फार मोठं योगदान आहे. एअर पवार साहेबांचं, पाटील साहेबांचं. मला मित्र फार चांगले भेटले, दीक्षित साहेब म्हणा, पाटील साहेब म्हणा, एखाद्या भावापेक्षा जास्त मला त्यांनी मला प्रेम दिलेलं आहे. फार जात धर्माच्या पुढे जाऊन त्यांनी मला फार माझ्यावर हे केलं. मला अडचणीच्या वेळी म्हणा कधी पण पवार साहेब, पाटील साहेब, दीक्षित साहेब वेळोवेळी मला सगळी सहकार्य केलं. कामामध्ये काही अडीअडचणी असतील त्याची मला दर्शन करायची. पण कधी कोरोना आला, कोरोनामध्ये पण माझे जे आरोग्य विभागाचे कर्मचारी आहे, जिथं नातेवाईक रुग्ण सोडून घरचा जिन्यात खाली उतरायचे, मेला मेला कोरोना मेला, आम्हाला फोन करायचे लवकर या, न्यायला लवकर या. आणि माझे कर्मचारी जायचे रॅपिंग करायचे हाताने माझे कर्मचारी, आणि ते धन द्यायचे शेजारी उभं राहून, आणि वरती लांब अंतरावर नाते उभे राहून लांब बघायचे कसं धन देतात. आणि माझा कर्मचारी शेजारी उभा राहून धन देत होता. इतकी गंभीर अवस्था कोरोनामध्ये होती, त्यात सुद्धा कर्मचारी आरोग्याचे कोणी माग घातलेले नाही. पुराची परिस्थिती असू दे, अतिक्रमण काढायचं असू दे, रात्री 12 वाजता 3 वाजता कुठल्या एखादा बोर्ड काढायचा असू दे, कधी जर फोन येतो रात्री 12 वाजता कुत्र मिळेले रे वास उठलाय, लगेच फोन केला कर्मचारी मारुती काटे हे मुकादम आमचे आहे, कधी त्याचं मोबाईल स्विच ऑफ नसते, रात्री 12 वाजता जाऊन काका कुत्र उचलायचं, मग काय घुस मिले उचलायची, काय झाले कुत्र चावले कोणाला काय झालं, म्हणजे असं 24 तास 24/7 कर्मचारी कार्यरत आहे. टीम येणार आहे, दसरा आहे, पाडवा आहे. या माझ्या स्वच्छता ताई जे आहे, दसरा असू दे, पाडवा असू दे, सणासुदी जर टीम आली तर इथं खराटा घेऊन मला ते वाईट वाटायचं. सर्वजण पोहायचा सण करत असतात आणि या बिचारी त्या टीमच्या मागं 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 लोटत फिरत असतात, इतके माझं वाईट पण वाटायचं. पण ते पर्याय होता, त्या टीमला पण प्रोग्राम असायचा, अमुक तारखेला तुमच्या इथं आम्हाला 2 दिवस मिळणार आहेत आम्हाला. त्यामुळे सर्वांचा यात सहभाग आहे. स्वच्छ सर्वेक्षणमध्ये मी फक्त सेक्रेटरी, तुमच्याकडून फक्त मी गृहपाठ करून घेतलेला आहे. तुम्हाला सांगितलेलं काम तुम्ही केलं आहे का, एवढं मी फक्त करून घेत होतो. त्या तुमचा सगळ्यांचा वाटा आहे. मी फक्त मीच केलं असं मी कधी म्हणू शकणार नाही. फक्त मी मॉनिटरिंग केलं आहे नोडल ऑफिसर, त्या स्वच्छ सर्वेक्षणचा मी होतो. बाकी सर्व सर्वांनी मिळून आपण काम केलेलं आहे. कर्मश्री विभाग आहे, गणेश जाधवांचा जो महिला बाल कल्याण विभाग आहे, ड्रेनेज विभागाने फार चांगलं काम केलं आहे. शौचालयाची सगळी त्यात सगळे कॉन्ट्रॅक्टर आपली आरोग्याची ड्रेनेजची टीम आली आपल्यासोबत, आपल्या गावासाठी टीम सोबत पाय दुपार वाजले, रात्र वाजले, सुट्टी आहे, काय पाऊस आहे काय बघत नव्हते. आपल्याला बक्षीस मिळायला पाहिजे हेच ध्येय होतं फक्त. आपला नंबर गेला नाही पाहिजे, आपल्याला बक्षीस मिळायला पाहिजे, आपल्याला 10-15 कोटी आपली कुठती ते जर पैसे नाही मिळाले तर आपल्याला लोड जो घटाघडीचा आहे तो आपल्या जनरल फंडावर पडणार आहे. अनुदान जर नाही मिळालं तर आपल्याला नुकसान होईल आपलं. त्यामुळे सर्वजण एकजुटीने काम केले, मला फार हे वाटलं. आणि नेहमी माझा ॲटिट्यूड हा पॉझिटिव्ह असतो, कोणी असू दे निगेटिव्ह कधीच कोणाबरोबर असं काही केलेलं नाही, बोललेलं नाही. कोणाचं मी बोललो असेल तर मी माफी मागतो. कामाच्या अभावात जर मी कोणाला काय बोललो असेल काय तर कुणी काय तसं मनावर घेऊ नका आणि मला माफ करावं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय कार्यक्रमाकरता आपल्या अकराड शहरातील सन्माननीय नगरसेवक व समोर उपस्थित सर्व आपले कर्मचारी उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर.